लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। सानपाड़ा के प्रभाग 76 में आज बीजेपी युवा नेता पांडुरंग आमले ने रक्षाबंधन त्योहार को अनूठे ढंग से मनाया। उन्होंने प्रभाग के सैकड़ों महिलाओं को बहन मानते हुए उन्हें साड़ियों का उपहार भेंट दिया। इस अवसर पर तमाम महिलाओं ने प्रभाग के विकास और सुरक्षा में जुटे पांडुरंग आमले को रक्षा सूत्र बांधकर मंगल की बधाई दी। एक जनसेवक और जनता के बीच रिश्तों का ऐसा अनूठा बंधन नवी मुंबई में कम देखने को मिलता है। देखिए रिपोर्ट। कहते हैं कि अगर नियत ठीक हो तो हर काम अनूठा और यादगार बन जाता है। आज रक्षाबंधन त्योहार पर सानपाड़ा के बीजेपी युवा नेता पांडुरंग आमले ने प्रभाग 76 में जो काम किया वह कईयों के लिए यादगार रहेगा। युवा नेता पांडुरंग आमले ने यहां प्रभाग की सैकड़ों महिलाओं को बहन मानते हुए उन्हें साड़ियों का उपहार भेंट दिया। इस अवसर पर तमाम महिलाओं ने युवा नेता पांडुरंग आमले के हाथ में रक्षा सूत्र बांधकर उनके मंगल की बधाई दी। रक्षाबंधन के त्योहार पर एक जनसेवक और जनता के बीच रिश्तों का ऐसा अनूठा बंधन नवी मुंबई में बहुत कम देखने को मिलता है। खुद युवा नेता पांडुरंग आमले ने कहा कि प्रभाग की जनता उनके लिए परिवार है और जिस तरह महिलाएं उन्हें आदर और स्नेह देती हैं उसकी कीमत कभी चुकाई नहीं जा सकती। आइए सुनाते उन्होंने और क्या कुछ कहा। उपक्रम चालू केला होता आणि त्या उपक्रमामार्फत आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटला। हजारो महिलांनी आम्हाला रक्षाबंधनाच्या या बंधनामध्ये आम्हाला अक्षरशः बांधून टाकलं आणि सकाळपासून 9 वाजल्यापासून आम्ही सर्व सोसायट्यांमध्ये हा कार्यक्रम करत आहोत आणि आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे। काही काही महिला तर आमच्या अक्षरशः भावूक होऊन डोळ्यात त्यांचे अश्रू आले आणि त्यांना खरोखरच असं वाटलं की त्यांचा भाऊ त्यांच्या दारी आला आहे। खरी प्रथा अशी आहे की रक्षाबंधनाला बहीण भावाकडे जाते पण आता कुठलीच साधनं अवेलेबल नाही आहेत म्हणून भाऊ बहिणीच्या दारी बंधू तुम बहिणीच्या घरी अशी आम्ही एक संकल्पना करू। इस अवसर पर स्थानीय महिलाओं ने पांडुरंग आमले को एक समर्पित जनसेवक और जनता का सच्चा हमदर्द बताते हुए उन्हें भाई स्वीकार किया जो लोगों की मदद और प्रभाग 76 के विकास के लिए दिन रात काम में जुटे हैं। आता या राखीचं महत्व असतं पण भावाला एक सांगतो की माझी वर्षभर किंवा कायम तू माझी रक्षा कर या हेतूने आपण हे बंधन बांधतो। आज मला आमले साहेबांना धन्यवाद द्यावंसं वाटतं पण आज ही करोनाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण सहजासहजी भावाकडे जाऊ शकत नाही आणि आज खरंच सगळ्या महिला भावूक आहेत की ज्यांना जाणं शक्य नाही त्यांना वाटतं की आपल्याला भावाकडे जायला होतं पण ते भाऊ बनून आज आमच्याकडे आले आणि आमच्या ज्या भावना आहेत त्या त्यांना जाणलेल्या आहेत। खरंच त्या या व्यक्तीचं म्हणजे भाऊ म्हणून आज मी खूप खूप धन्यवाद देते आणि आम्हा सर्व महिलांतर्फे त्यांचं हे जे कार्य आहे ते भरभराटीला जावो त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण हो हा शुभ आशीर्वाद बहीण म्हणून बहिणी म्हणून आज त्यांना आम्ही देतो। बेलन पिपळाचं पोळी गावाची बहीण भावाची लेख कुणाची मायबापाची सून कुणाची सासरी नाजूक चलच्या नाजूक पोळ्यावर कोदग्याला पाटला जाय पाटील म्हणतो नाव घ्या नाव कुठं फुकाट बसा टाकला पाठ पाटावर ताट ताटात भात भातात तूप तुपासारखा रूप रूपासारखा जोडा चंद्रभागीला पडला येडा चंद्रभागी चालत्यात नावा आळंदीला जावा ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकारामांनी लिहिली गाता नाता पाटलाच नाव घेती राखी बांधताना म्हणा भारत की माता। पांडुरंग आमले साहेब आमच्या सह्याद्री सोसायटीमध्ये येऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला त्याबद्दल धन्यवाद। त्यांचा विजय हो आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे उभे आहोत। आज करोनाच्या ह्या काळामध्ये बाकी सगळे दडून बसतात पण ते बरोबर वेळेला महिलांच्या मदतीला येतात त्यांना मदत करतात हा आहे काय नाही ते पाहतात। दुसरी गोष्ट आज रक्षाबंधनच्या दिवशी महिलांना भावाची आवर्जून आठवण येते आणि करोनाच्या याच्यात जाता येत नाही अनेक बंधनं असतात आणि ते स्वतः होऊन सगळ्या बहिणींना भेट देऊन त्यांना मोलाचं आधार देऊन आणि त्यांची सप्रेम भेट दिली त्यांना सगळ्या महिलांना त्यांचा खूप अभिमान आहे। त्यांचं भावी आयुष्य असंच चालो आणि असाच नगरसेवक आम्हाला पाहिजे हे मी आवर्जून सांगेन। मला खूप अभिमान आहे त्यांचा म्हणजे
भाऊ ह्या नात्याने आमच्या समोर येऊन आम्ही त्यांना राखी बांधली. खूप छान वाटलं आणि इथून पुढे पण त्यांचे असंच भावी आयुष्य त्यांना सुखाचं समृद्धीचं जावो आणि त्यांना म्हणजे त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण हो आम्ही त्यांना साथ देऊ. तर आमले साहेब आल्यामुळे मग एक त्यांनी भावाचीच प्रतिक्रिया आमच्यामध्ये हे झालेली, कारण मी गावी गेली नाही रक्षाबंधनाला ना, आणि ते नेहमी असे भावासारखे जर पाठीशी उभे राहिले तर खूपच आनंद होईल आम्हाला. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया.